नीट लक्ष द्या, याच्यामध्ये काय फरक आहे. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय एम्स ऍट सेफगार्डिंग द इंटरेस्ट ऑफ बिझनेस इट्स प्रोप्रायटर्स अँड अदर कनेक्टेड विथ इट. फायनान्शियल अकाउंटिंगचा उद्देश एक आहे की जो बिझनेसचा मालक आहे, प्रोप्रायटर आहे आणि ज्या काही इतर कन्सर्न्स आहेत यांचा जो काही लाभ आहे, हक्क आहे, हा सेफगार्ड करून ठेवणे म्हणजे त्याला सुरक्षितता देणे. या दृष्टिकोनातून फायनान्शियल अकाउंटिंग केलं जातं. कॉस्ट अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे, रेंडर्स इन्फॉर्मेशन फॉर गायडन्स ऑफ द मॅनेजमेंट. मॅनेजमेंटला प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे किंवा डिसिजन घ्यायचं आहे, कंट्रोलिंग करायचं आहे, त्याच्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन आवश्यक आहे ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम हे कुठे केलं जातं, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये केलं जातं. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये दुसरा आपल्याला फरक सांगितलेला आहे की फायनान्शियल अकाउंटिंग अकाउंट्स आर प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू सम ऍक्सेप्टेड अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काही अकाउंटिंग कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन आहेत की ज्या फॉलो केल्या जातात रेकॉर्डिंगसाठी. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय आहे, तर कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कॉस्ट रेकॉर्ड मेंटेन केलं जातं, कॉस्टचं म्हणजे खर्चाचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीचे रूल्स रेग्युलेशन नाहीत. म्हणजे जसं की फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये पर्सनल रिअल नॉमिनल आहे आणि त्यांचे रूल्स आहेत, तसे कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कोणत्याही पद्धतीचे पर्सनल रिअल नॉमिनल असे कॅटेगरी नाही किंवा रूल्स देखील नाही, डेबिट क्रेडिट असं काहीही नाही. फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्टिंग मधला तिसरा डिफरन्स असा आहे, रिव्हील्स द प्रॉफिट ऑफ बिझनेस ॲज होल. तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट केला जातो, परंतु एक ओव्हरऑल बिझनेसचा प्रॉफिट त्या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये दिसतो. कॉस्टिंग मध्ये तसं होत नाही. कॉस्टिंग मध्ये एका विशिष्ट वस्तूचा, प्रोडक्टचा किंवा एका विशिष्ट प्रोसेसचा, एका विशिष्ट जॉबचा, एका विशिष्ट सर्व्हिसेसचा तुम्ही काय करू शकता, प्रॉफिट फाइंड आउट करू शकता. चौथा फरक आपल्याला दिसून येतो फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये, प्रिपेअर्ड अँड सबमिटेड युजली ऍट द एंड ऑफ द अकाउंटिंग पिरियड. फायनान्शियल अकाउंटिंगचे जे काही रेकॉर्ड्स आहेत हे शक्यतो सर्वसाधारणपणे वर्षाच्या शेवटी अकाउंटिंग पिरियड संपल्यानंतर प्रिपेअर केले जातात आणि सबमिट केले जातात. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये तसं होत नाही. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला ते गरजेचं आहे तेव्हा तेव्हा ते प्रिपेअर केले जातात. मग वीकली असू शकतं, डेली असू शकतं, क्वार्टरली असू शकतं, फ्रिक्वेंटली याच्यामध्ये काय करावे लागतात, रिपोर्ट्स जनरेट करावे लागतात, कॅल्क्युलेशन्स करावे लागतात, हे कॉस्टिंगमध्ये करावं लागतं. शेवटचा फरक आहे, प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन यूजफुल टू आउटसाइडर्स. जी फायनान्शियल अकाउंटिंग चे रिपोर्ट्स आहेत हे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात कोणासाठी, आउटसाइडर्ससाठी, म्हणजे कंपनीचे जे काही बाहेरचे इन्व्हेस्टर्स असतील, क्रेडिटर्स असतील, अदर एजन्सीज असतील, गव्हर्नमेंट असेल, यांच्यासाठी फायनान्शियल अकाउंटिंगचं रेकॉर्ड हे महत्त्वपूर्ण होतं. कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्ड हे मात्र बाहेरच्यांसाठी नसतं तर इन्साइडर्ससाठी असतं. इन्साइडर्स म्हणजे कोण, कंपनीचे व्यवस्थापक, मॅनेजर्स, त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमधली जी माहिती आहे ही मॅनेजर लेवलपुरती मर्यादित असते, बाहेरच्यांसाठी महत्त्वाची नसते. लक्षात घ्या, हा फरक आहे. हे समजला फरक फायनान्शियल.